जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मतदान कार्डचं स्टेटस तुम्ही फॉर्म भरल्यानंतर किंवा काही बदल केलेला असेल शिफ्टिंग ॲड्रेस वगैरे किंवा काही आधार कार्ड नोंदणी केलेली असेल मतदान कार्डसोबत किंवा डब्ल्यू डी म्हणजेच अपंगत्व तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात तर त्यासंबंधी एक प्रोसेस असते मित्रांनो ते म्हणजे फॉर्म फिलअप करायची आणि यासाठी तुम्हाला वोटर हेल्पलाईन या ॲप्लिकेशनवरती गेल्यानंतर तुम्ही सर्वात प्रथम तर प्ले स्टोअरवरून वोटर हेल्पलाईन हा ॲप डाउनलोड करायचा तुम्हाला केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा ॲपमध्ये त्यानंतर आणि वोटर रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक के केल्यानंतर तुम्हाला ह्या सर्व फॉर्म कुठलेही बदल करायचा असेल वोटर कार्डमध्ये तर तुम्हाला त्यासाठी फॉर्म भरल्यानंतर स्टेटस चेक करायचा असतो तो स्टेटस कसं कर चेक करायचं मोबाईलवरून अगदी दोन मिनटात तेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर बघू शकता तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आता तुम्ही वोटर हेल्पलाईन ॲप ओपन केल्यानंतर असं होम पेज दिसेल तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे असं इथं तुम्ही बघू शकता इथं कुठल्या कुठल्या सर्विसेस आहेत वोटर रजिस्ट्रेशन आहे वोटर सर्विसेस आहेत डाउनलोड इपिक म्हणजे तुमचं मतदान कार्ड जनरेट झाल्यानंतर तुम्ही पी डी एफ स्वरूपात सॉफ्ट कॉपी डाउनलोड करू शकणार आहात डाउनलोड इपिक या ऑप्शनवरती क्लिक करून त्यासोबतच तुम्ही बघू शकता इलेक्शन रिझल्ट त्यासोबतच इलेक्शन कधी आहे डेट आहे आणि आचारसंहिता सुद्धा लागलेली आता त्यामुळे आता आपण स्टेटस बघूया आपण फॉर्म भरलेल्या किंवा बदल केलेल्या मतदान कार्डची तर त्यासाठी वोटर रजिस्ट्रेशन या ऍप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता सर्वप्रथम एक नंबरलाच तुम्हाला वरती ऑप्शन दिसत आहे ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म तुम्ही भरलेल्या संबंधित फॉर्मची स्टेटस तुम्हाला इथे चेक करता येणार आहे त्यासोबतच खाली बघू शकता याच ऑप्शनवरती तुम्हाला फॉर्म नंबर सहा म्हणजेच फॉर्म नंबर सहा हा नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी असतो जे अठरा वर्ष कंप्लीट झालेले आहेत त्या मतदान नागरिकांना येथून मतदान कार्ड नवीन काढण्यासाठी घर बसल्या ही प्रोसेस आहे सहा नंबरवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही काढू शकता दोन नंबर जर तुमचं डिलेटेशन म्हणजे मतदान कार्ड सा, कॅन्सल करायचं तर तुम्ही सात नंबरचा सा फॉर्म भरू शकता त्यासोबतच करेक्शन ऑफ एंट्रीज म्हणजेच तुम्हाला काही बदल करायचा आहे स्थलांतर करायचं आहे किंवा काही चुकलेली चुकीची माहिती करेक्शन करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एपिक रिप्लेसमेंट जर तुमचं हरवलेलं आहे फाटलेलं असेल तर त्या जाग्यात तोच नंबर किंवा तोच मतदान कार्ड तुम्हाला हवा असेल तर एपिक रिप्लेसमेंट हा ऑप्शन आहे इथंच आणि पीडब्ल्यूडी मार्किंग म्हणजे पर्सन विथ डिसएबिलिटीची नोंद करायची मतदान कार्डवरती तर तरी सुद्धा करेक्शन ऑफ मध्ये ऍड्रेस सुद्धा बदलायचा असेल तरी इथंच ऑप्शन आहे तुम्हाला फॉर्म नंबर आठ ओके अशा आणि खाली सहा चा फॉर्म नंबर आहे तिथं आधार नंबर तुम्हाला जोडता येणार आहे मतदान कार्डसोबत त्यासोबतच आता आपण फॉर्म भरलेला आहे तर स्टेटस बघूया आणि स्टेटस बघण्यासाठी सर्वात चेक या ऑप्शनवरती क्लिक करा इथं केल्यानंतर बघू शकता रेफरन्स आय डी असेल तर टाकून घ्या आणि त्या रेफरन्स आय डी म्हणजे तुम्ही बदल करताना किंवा नवीन आद मतदान कार्ड काढताना सबमिट केल्यानंतर एक आय डी भेटत असतो तो आयडी इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे जसं की मी आता माझी आय डी जनरेट झालेली आहे तुम्ही बघू शकता हे आयडी आहे यस एकशे बत्तीस चाळीस वी एट असं समथिंग पुढे आहे हे आय डी आहे अशा प्रकारची आयडी तुम्हाला भेटते मेसेज स्वरूपात आणि स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ज्यावेळेस फॉर्म भरताना त्यावेळेस म्हणजे पुढील भविष्यामध्ये फ्युचरमध्ये तुम्हाला कामाला येतो तो त्यासोबतच इथं बघू शकता रेफरन्स आय डी आता माझी जनरेट झालेली आहे तर ती आय डी मी इथं टाकून घेणार आहे आय डी टाकल्यानंतर स्टेट निवडायचं आहे तुम्हाला आता आपण साहजिकच महाराष्ट्रात राहतो त्यामुळे महाराष्ट्र सिलेक्ट करणार आहे त्यानंतर ट्रॅक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता फॉर्म कधी ज भरलेला आहे मी त्यासोबतच पुढची प्रोसेस कुठंपर्यंत आलेली आहे सबमिट झाले आहे की रिजेक्ट झाले आहे सर्व माहिती तुम्हाला इथं दिसून जाणार आहे तुम्ही बघू शकता इथं